Hello everyone, welcome to all of you. Today we are going to start the new topic, that is human nutrition. How the nutritional balance for maintaining the healthy life is essential, that we are going to discuss in this topic. So the human nutrition or the nutrition, it is one of the most important life process which plays a significant role to maintain the healthy lifestyle. So there are various processes which are related with the human being. Out of that, nutrition, respiration, circulation, excretion, coordination and reproduction are the various life processes. आता ह्या एकूण लाईफ प्रोसेसेसपैकी न्यूट्रिशन असेल, रेस्पिरेशन असेल, सर्क्युलेशन असेल, एक्सक्रीशन असेल, कोऑर्डिनेशन असेल किंवा रिप्रोडक्शन असेल, त्यापैकी न्यूट्रिशन आणखी रेस्पिरेशन ह्या दोन अशा लाईफ प्रोसेसेस आहेत की ज्या लाईफ प्रोसेसेसमधून, आउट ऑफ दीज लाईफ प्रोसेसेस ओनली दी न्यूट्रिशन अँड रेस्पिरेशन इट प्रोव्हाइड्स द एनर्जी टू परफॉर्म व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. न्यूट्रिशन आणखी रेस्पिरेशन ह्या दोन प्रोसेसेसमधून, लाईफ प्रोसेसेसमधून ह्युमन बिईंगला त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती भेटत असते. कशासाठी? तर वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत त्या कंप्लीट करण्यासाठी, कंटिन्यू करण्यासाठी. व्हॉट अबाउट द न्यूट्रिशन? न्यूट्रिशन इज नथिंग बट इट इज द सम टोटल ऑफ ऑल प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेसेस एकत्र करून त्या ठिकाणी आपण न्यूट्रिशन जे आहे ती पर्टिक्युलर कंप्लीट होत असते. आता यामध्ये नेमकं काय होत असतं न्यूट्रिशनमध्ये? इन दिस प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन, आता ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण काय खातो, आपण कोणत्या क्वालिटीचं फूड मटेरियल घेतो त्यावर आपली हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ती डिपेंडंट आहे. हिअर इन दिस प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन फूड इज टेकन इन, म्हणजे फूड मटेरियल जे आहे ते आपण माउथमध्ये घेतो, आपल्या तोंडामध्ये घेतो, त्यानंतर ते पुढे काय केलं जातं, डायजेस्ट केलं जातं. डायजेस्ट झालेलं फूड मटेरियल ते आपल्या वेगवेगळ्या सेलमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, त्याचं युटिलायझेशन होतं आणि फायनली जे काही अनडायजेस्टेड फूड मटेरियल राहिलेलं असेल ते आपल्या फिकल मॅटरच्या फॉर्ममध्ये आपल्या बॉडीच्या बाहेर फेकलं जातं. देअरफॉर दिस न्यूट्रिशन इन्व्हॉल्व्स द इनटेक ऑफ फूड मटेरियल, देन डायजेशन ऑफ दॅट फूड मटेरियल, ॲब्सॉर्प्शन ऑफ दॅट फूड मटेरियल, इट्स युटिलायझेशन अँड फायनली द अनडायजेस्टेड मॅटर इज इलिमिनेटेड आउटसाईड द बॉडी थ्रू द फीकल इन द फॉर्म ऑफ फीकल मॅटर. देअरफॉर दिस न्यूट्रिशन इन्क्लूड्स द लाईफ प्रोसेसेस लाईक द इंजेशन ऑफ द फूड मटेरियल. द फ्लो चार्ट ऑफ द न्यूट्रिशन इट इन्क्लूड्स द इंजेशन ऑफ फूड मटेरियल, दॅट इज द इनटेक ऑफ फूड मटेरियल, देन द डायजेशन ऑफ दॅट फूड मटेरियल, then absorption of that food material by various cells, assimilation in the form of protoplasm, then last there is egestion or the defecation which gives that food material or undigested food material in the form of fecal matter outside the body. So it is about the flow chart of the process of nutrition. Then the nutrition process, it includes the different steps that we are going to study, like the digestion, absorption and assimilation. What is a digestion? Digestion manje kay ahe, manje je particular apan food material ghenar ahot tya food material cha conversion simple form madhe karna manje digestion ahe. What is the exact definition of digestion, absorption and assimilation? ह्या डेफिनेशन आपणाला एक एक मार्कसाठी विचारल्या जातात. द डायजेशन इज डिफाईंड ॲज इट इज द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजिबल नॉन ॲब्सॉर्बेबल. काय आहे पहा, जे फूड मटेरियल कॉम्प्लेक्स आहे, नॉन डिफ्युजिबल आहे, नॉन ॲब्सॉर्बेबल आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? सिम्पल डिफ्युजिबल अँड ॲब्सॉर्बेबल सबस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम्स. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आहे एन्झाईम. एन्झाईमचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. द डायजेशन इट इज डिफाईंड ॲज द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजिबल नॉन ॲब्सॉर्बेबल फूड सबस्टन्सेस दे आर कन्व्हर्टेड इन टू सिम्पल डिफ्युजिबल अँड ॲब्सॉर्बेबल सबस्टन्सेस बाय द एन्झाईम्स. एन्झाईमच्या मदतीनं
कॉम्प्लेक्स फूड मटेरियलच कन्वर्जन सिंपल मध्ये, नॉन डिफ्युजिबलचं डिफ्युजिबल मध्ये आणि नॉन ॲब्सॉर्बेबलचं ॲब्सॉर्बेबल सब्स्टन्सेस मध्ये एन्झाइमच्या मदतीने केलेलं कन्वर्जन म्हणजेच काय आहे, डायजेशन. देन व्हॉट इज ॲब्सॉर्प्शन. आता ॲब्सॉर्प्शन मध्ये नेमकं काय होतं, जे फूड मटेरियल सिंपल झालेलं आहे, डिफ्युजिबल झालेलं आहे, ॲब्सॉर्बेबल झालेलं आहे, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं. इन दिस ॲब्सॉर्प्शन द सिंपल सब्स्टन्सेस दे गेट डिफ्यूज्ड इन टू दी ब्लड. म्हणजे जे कॉम्प्लेक्स नॉन डिफ्युजिबल नॉन ॲब्सॉर्बेबल फूड मटेरियल आहे त्याचं डिफ्युजन ब्लडमध्ये करणं म्हणजेच काय आहे, ॲब्सॉर्प्शन आहे. देन व्हॉट अबाउट ॲसिम्युलेशन. ॲसिम्युलेशन इट इज डिफाईन्ड ॲज द प्रोसेस बाय विच द प्रोटोप्लाझम इज सिंथेसाइज्ड. प्रोटोप्लाझमचं सिंथेसिस केलं जातं कशामध्ये, इन टू ईच सेल ऑफ द बॉडी बाय युटिलायझिंग द सिंपल फूड. बिकॉज जर हे फूड मटेरियल त्या ठिकाणी ॲसिम्युलेट झालं नाही तर काय होऊ शकतं, इफ इट रिमेन्स प्रेझेंट इन दी बॉडी देन इट बिकम्स टॉक्झिक टू दी बॉडी. म्हणजे त्याचं जर ॲसिम्युलेशन नाही झालं तर त्याचं कन्वर्जन टॉक्झिन्समध्ये विषामध्ये देखील होऊ शकतो. सो इट इज ऑल अबाउट दी व्हेरियस लाईफ प्रोसेसेस रिलेटेड विथ दी न्यूट्रिशन. लेट अस डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट मेकॅनिझम विच एक्सप्लेन्स the various nutritional disorders, then the disorders of the digestive systems. Nutritional disorders कोणत्या आहेत, दोन प्रकारचे न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत आणि वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड असणारे डिसऑर्डर्स त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचे आहेत. न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स म्हणजे काय, तर ह्युमन बिईंगला जर न्यूट्रिशन कमी पडलं मग ते कोणत्या फॉर्ममध्ये असेल, समजा ते प्रोटीनच्या फॉर्ममध्ये असेल, प्रोटीन कमी पडले तर त्या ठिकाणी कोणते डिसीज होऊ शकतात, त्याचे कॉजेस काय आहेत, त्याचे सिम्टम्स काय आहेत, त्याची ट्रीटमेंट काय आहेत, ते आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. दीज न्यूट्रिशन रिलेटेड डिसऑर्डर्स कॅन बी कॅटेगराइज्ड ऑन द बेसिस ऑफ. कोणत्या बेसिसवरती आपल्याला न्यूट्रिशनल रिलेटेड डिसऑर्डर्स त्या ठिकाणी क्लासिफाय केलेले आहेत. नंबर वन, द फूड दॅट इंडिव्हिज्युअल कंज्युम्स. जो फूड मटेरियल तो पर्टिक्युलर ह्युमन बीईंग कंज्युम करतो तो कोणत्या प्रकाराचा आहे. देन द कंडिशन्स दॅट डेव्हलप ड्यू टू द माल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गन्स ऑर ऑर्गन ऑर ग्लँड्स असोसिएटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. कंडिशन कोणत्या आहेत, कंडिशन दॅट डेव्हलप ड्यू टू माल फंक्शनिंग. माल फंक्शनिंगमुळे तो ऑर्गन असेल, ग्लँड असेल डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड, ती कंडिशन कोणती आहे माल फंक्शनिंगची, त्याच्यावरती तो डिपेंड असेल. देन वी अवेअर दॅट द लिटल एक्स्ट्रा ऑर लेस न्यूट्रिशन कॅन लीड टू द डायटरी डिसऑर्डर. म्हणजे थोडंसं जादा असेल, थोडंसं कमी न्यूट्रिशन असेल, हे काय करू शकतं, डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड डिसऑर्डर त्या ठिकाणी क्रिएट करू शकतं. द इनएडिक इनटेक ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा अपुरा पुरवठा. इट कॉजेस द PEM. व्हॉट इज PEM? प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. आता जो काही प्रोटीनचा अपुरा पुरवठा आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या ह्युमनमध्ये त्या पर्टिक्युलर बेबीजमध्ये प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो, विच असोसिएटेड विथ द इनएडिक्युएट व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स इन दी डायट. मग व्हिटॅमिन डिफिशियन्सी असेल, मिनरल डिफिशियन्सी असेल, त्या देखील अपुऱ्या प्रमाणामध्ये आहारामध्ये असतील तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या डिसऑर्डर्स त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतात. आता जो प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आहे त्यामुळे काय होऊ शकतं हे अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्याला ते स्टडी करायचं आहे. दी प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन इट कॅन कॉज डिसीजेस लाईक दी क्वाशिओर्कर अँड मॅरसमस. हे दोन महत्त्वाचे डिसीज आपल्याला पुढच्या पार्टमध्ये स्टडी करायचे आहेत. क्वाशिओर्कर म्हणजे काय, मॅरसमस म्हणजे काय, हे दोन्ही डिसीजेस प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे बॉडीजमध्ये आपल्या डेव्हलप होऊ शकतात. पहिल्यांदा आपल्याला क्वाशिओर्कर पाहूया, त्याचे सिम्टम्स कोणकोणते आहेत, त्यानंतर आपल्याला मॅरसमस स्टडी करता येईल. लेट अस डिस्कस दी फर्स्ट प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन डिसीज. इट इज कॉल्ड द क्वाशिओर्कर. हियर द क्वाशिओर्कर दिस डिसऑर्डर इज फाउंड जनरली इन चिल्ड्रन. लहान मुलांमध्ये पाहायला मिळते. त्यामध्ये एज ग्रुप काय आहे पहा, 1-3 इयर्स ऑफ एज, 1-2 वर्ष वय असणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी क्वाशिओर्कर, जी प्रोटीन कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी, आता इथे आपण पाहू शकतो ही लहान बाळं आहेत यांच्यामध्ये प्रोटीनची डिफिशियन्सी झालेली आहे, की ह्या डायग्राममध्ये देखील आपल्याला हे बरेच सिम्टम्स त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हॉट आर दी सिम्टम्स
of the disease kwashiorkor which appears in the children's having the age group of 1 to 3 years. Symptoms are, these children's are with underweight and show stunted growth. Underweight ahet, growth jaheti kami hote tanchi. Poor brain chi development kami hote. Loss of appetite, bhook tanchi kami hote. Then it leads to the anemia. Then belly, ite pahu shakto apan ha belly cha bhag jo ahe to protruding belly. Then slender legs, bulging eyes, edema of lower legs and the face. Then change in the skin and hair color. So these are the various symptoms of the kwashiorkor which appears due to the deficiency of proteins in the diet. Let us discuss another disease, that is the marasmus. हा देखील प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळेच त्या ठिकाणी अपियर होतो. इट अपियर्स ड्यू टू दी प्रोलॉंग्ड प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. म्हणजे बऱ्याच दिवसांपासून प्रोटीनची डिफिशियन्सी आहे अशा लहान बाळांच्यामध्ये त्या ठिकाणी मॅरसमस हा डिसीज त्या ठिकाणी अपियर होतो. त्यामध्ये एज ग्रुप काय दाखवलेला आहे पहा, इन्फंट्स विच आर अंडर 1 इयर ऑफ एज, एक वर्षाच्या खालील ज्यांचा एज ग्रुप असेल इन्फंट्स, त्यांच्यामध्ये हा मॅरसमस डिसीज त्या ठिकाणी अपियर होऊ शकतो. हिअर द प्रोटीन डिफिशियन्सी इज कपल्ड विथ लोअर टोटल फूड कॅलरिफिक व्हॅल्यू. म्हणजे फूडमध्ये असणाऱ्या ज्या काही कॅलरीजची जी व्हॅल्यू आहे ती देखील त्याच्यामध्ये कमी असते, प्रोटीनची व्हॅल्यू कमी असते. आणखी एक वर्ष वयापेक्षा लहान असलेल्या बाळांच्यामध्ये त्या ठिकाणी हा डिसीज अपियर होऊ शकतो. आता याचे सिम्टम्स काय आहेत पहा, इनएडिक्वेट डायट इम्पेअर्स फिजिकल ग्रोथ अँड रिटार्ड्स द मेंटल डेव्हलपमेंट, सबक्युटेनियस फॅट डिसअपियरन्स, देन रिब्स बिकम्स प्रॉमिनंट, लिम्स बिकम थीन, स्किन बिकम्स ड्राय थीन व्रिंकल्ड, लॉस ऑफ वेट, डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड स्टॉप्स ड्यू टू एट्रॉफी ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड्स, and there is no edema. These are the certain symptoms of marasmus. Then what are the different causes of this marasmus disease? The causes are, major cause of this disease is unavailability of nutritious food. Nutritious food chi unavailability, kamtarta, then poverty, garibi asel, large family size, ill spacing of children, then early termination of breastfeeding and over use of over diluted milk. Because of malnutrition, infectious disease become opportunistic and it worsens the conditions. These are the various causes of marasmus. Then about the treatment, proper diet can help in a reversal of symptoms. प्रॉपर डाएट म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी, न्यूट्रियंटची एनर्जी असेल, म्हणजे त्यामध्ये फूड मटेरियल चांगल्या क्वालिटीज असेल, प्रोटीन रिच असेल, व्हिटॅमिन रिच असेल, ते आपण त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर चिल्ड्रन्सना प्रोव्हाइड करू शकतो. आणि आपण त्या डिसीजपासून पर्टिक्युलर जे चिल्ड्रन्स आहेत, इन्फंट्स आहेत, त्याचं प्रोटेक्शन करू शकतो. मग या ठिकाणी कॉशिओरकर असेल किंवा मॅरसमस असेल, हे डिफरन्शिएटिंग पॉईंट्समध्ये आपल्याला कसा स्टडी करता येईल. हिअर इन द मॅरसमस it is related with the PEM, here kwashiorkor, the severe deficiency of all nutrients and inadequate caloric intake in kwashiorkor, severe protein deficiency but normal caloric intake is there. In marasmus, the peripheral edema is absent, while in kwashiorkor, peripheral edema is present. In marasmus, hair changes absent, while in kwashiorkor, hair changes common, sparse and easily pulled out. In marasmus, skin is dry and wrinkled, but no dermatosis, while in kwashiorkor, dermatosis appears, flaky paint appears of skin, while in marasmus, voracious appetite, while in kwashiorkor, there is poor appetite. In marasmus, absent of subcutaneous fat, while in kwashiorkor, reduced subcutaneous fat. In case of marasmus, fatty liver uncommon, while in kwashiorkor, fatty liver is common. In marasmus, better prognosis is there, while in kwashiorkor, worse prognosis is there.
So these are the certain differentiating features in between the protein energy malnutrition diseases, that is the kwashiorkor and marasmus. With this we completed the various life processes included related with the human nutrition, and there is certain nutritional disorders, that is the kwashiorkor and marasmus, their symptoms, causes and related with the part of treatment. In next lecture we are going to discuss the disorders which are related with the digestive system. Thank you.